नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। जगण्याचा वेग आणि प्रवासाचा वेग जलद असावा हा एकमेव उद्देश समोर ठेवून मनुष्य नवनवीन प्रयोग करत आहे। बस ट्रेन कमी पडल्या म्हणूनच मेट्रोची निर्मिती झाली। मुंबई पासून सुरू झालेली ही सेवा आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली, पण याच प्रकल्पाने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारला आहे। सिडकोच्या अखेरीतला नवी मुंबईतील बेलापूर ते पेणधर मेट्रो प्रकल्प या ठिकाणी उभा राहिलाय। हे काम 2011 मध्ये सुरू झालं, त्यानंतर 2015-17-19 या डेडलाईन्स दिल्या, पण प्रत्यक्षात 2020 आले तरीही मेट्रो जनसेवेत उतरताना दिसत नाही। दिवसागणिक बजेट वाढत आहे, शेवटी काय तर जनसामान्यांच्या खिशातूनच हे पैसे खर्च होत आहेत। नवी मुंबई आवाजने घेतलेला याचा आढावा। नवीन नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे हिंदुस्थानात या भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला जातो, आणि त्यातले जे टेक्नॉलॉजी अर्थात मेट्रो प्रकल्प आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत तो बेलापूर इथला ठिकाण आहे, आणि या बेलापूरवरून जाणारी एक मेट्रो प्रकल्प जो आहे जो 11 किलोमीटरचा अंत कापून पेणधर या ठिकाणी जोडणारा जो मेट्रो प्रकल्पाचा जो पूल आहे तो आपण बघताय। त्या प्रकल्पाची साधारणतः 2011 सुरुवात झाली आणि साधारणतः 4,000 कोटी रुपये खर्च त्यावर अपेक्षित करण्यात आला होता, आणि आज 2020 हा मेट्रो प्रकल्प रखडलेलाच आपल्याला दिसतोय। 2015 आणि 2017 या दोन डेडलाईन त्यावेळेस देण्यात आल्या होत्या, परंतु 2020-2019 मेमध्ये हा प्रकल्प ही मेट्रो प्रत्यक्षात लोकांच्या सेवेमध्ये रुजू होईल असं सिडको प्रशासनाकडून त्यावेळी सांगण्यात आलं होतं। पण आतापर्यंत मात्र 2020 ची मे आली, मे उलटूनही गेली, तोपर्यंत अजूनपर्यंत हे मेट्रो प्रकल्प हे मेट्रो लोकांच्या सेवेमध्ये रुजू होताना दिसत नाही आहे। त्यामुळे वाढणारा जो खर्च आहे तो प्रत्येक वेळी आपल्याला इथे पाहावयास मिळतो आहे, म्हणजेच जनतेच्या पैशांवर एक प्रकारे हा डल्लाच असं म्हणावं लागेल। कारण जो दिवस किंवा जे वर्ष या प्रकल्पाला निर्माण करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी वाढतात त्यामुळे खर्च अपेक्षित आहे की तो वाढणारच, आणि त्यामुळे या जनसेवेच्या पैशांच्या खिशांवर हा डल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही। 2019 मेमध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार होता सिडकोने त्यावेळेस सांगितलं होतं, परंतु आता 2020 मे उलटून गेलेला आहे, तरीही ही मेट्रो अजूनही जनसेवेमध्ये रुजू झालेली नाही आहे। यासाठी कॉरिडॉर जे एक निर्मिती करणार होती ती 26 हेक्टरवर होती आणि तिचा खर्च अपेक्षित त्यावेळेस 132 कोटी रुपये होता, आणि आता त्यावेळेस 2011 प्रत्यक्षात सुरुवात झालेल्या या कामाला 2020 झालेले आहे, म्हणजे साधारणतः 9 वर्ष उलटून गेलेले आहेत। परंतु ही मेट्रो बेलापूर आणि पेंढरवर 11 किलोमीटरचे अंतर कापणारी ही मेट्रो अजूनही लोकांच्या सेवेमध्ये होताना दिसत नाही आहे। त्यामुळे निश्चितप्रमाणे हा जो खर्च आहे हा लोकांच्या खिशावर पडताना खर्च दिसतोय, आणि याचा उपभोग मात्र जनतेच्या खिशावर होताना दिसतोय। त्यामुळे ही अपेक्षा आहे की ह्याकडे सिडको प्रशासनाने शासनाने याकडे लक्ष देऊन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, आणि ही जी मेट्रो आहे ही जनतेच्या सेवेमध्ये लवकरात लवकर रुजू व्हावी। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीहरी आचारीसह मी प्रमोद पाटील, नवी मुंबई आवाज, बेलापूर।